पाहूयात पुढची ब्रेकिंग न्यूज. सीएए कायद्याच्या विरोधामध्ये आसाममध्ये विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे, तर केरळनंतर आता तमिळनाडूने देखील सीएए कायद्याचा विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. हा कायदा लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेवरून आता स्टॅलिन यांनी भाजपवरती निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा सीएए कायदा लागू केल्याचं म्हटलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.